विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा पॉइंट म्हटला. याच्यामध्ये आपण एकूण किती 5 लॉज बघितले होते. पहिला लॉ होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, दुसरा लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, तिसरा आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, आणि फोर्थ होता गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसेस. आणि तुम्हाला एक स्टडी करायला सांगितलं होता जो फिफ्थ लॉ आहे लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. आता पुढे आपल्याला आज पाहिजे टुडे वी डिस्कस अवोगॅड्रोज लॉ. हा अवोगॅड्रोज लॉ काय आहे? हा अवोगॅड्रोज लॉ जो आहे, अवोगॅड्रोज लॉ दिस इज द सायंटिस्ट अमिनो अवोगॅड्रोज, आणि हा महत्वाचा लॉ आहे. हा लॉ कसा आहे? गे-लुसॅक लॉ सारखाचा आहे, पण ज्या वेळेला जे 5 लॉ आपले कन्सिडर केले होते लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्यावेळेला हा लॉ कन्सिडर केला जात नाही. तर हा फक्त काय व्हॉल्यूमशीचा रिलेटेड आहे. अवोगॅड्रोज ने काय सांगितलं? इक्वल व्हॉल्यूम, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे कोणताही गॅस असेल त्याचं काय इक्वल व्हॉल्यूम, म्हणजे CO2 असेल, ऑक्सिजन असेल आणि हायड्रोजन असेल, या सगळ्यांचा जर व्हॉल्यूम काय असेल सेम असेल, तर त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असतात सेम असतात. बट एक कंडिशन आहे, कोणती? दॅट टाइम टेम्परेचर अँड प्रेशर मस्ट बी कॉन्स्टंट. टेम्परेचर आणि प्रेशर काय असतं त्याचे कॉन्स्टंट असतं. मग हा लॉ किती सोपा आहे? अवोगॅड्रोज लॉ. अवोगॅड्रोज प्रपोज्ड तर कसे तुम्ही सांगितलं, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर शुड कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे एक स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट कसं आहे? इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर, असे चालतं. आणखीन कसं बदल? ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, कसे तुम्ही शब्द याच्यामध्ये फिरवू शकता. ओके स्टेटमेंट. आता खाली याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्ज ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला H2+ ½O2 गिव्ज ऑफ H2O. We see that 2 volumes of hydrogen combines with 1 volume of oxygen to give the 2 volumes of water without leaving any unreacted oxygen. म्हणजे इथं कसं होणार आहे? 2H2O+O2 gives out 2H2O. तर इथे दिले पण 1 volume of hydrogen plus 1 volume of hydrogen, जे 1+1 किती झाले 2 volume. तर volume मोजत असताना फक्त त्याचे कोइफिशियंट कन्सिडर करतात, प्लस 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन म्हणजे फक्त O2 हा एक झाला, गिव्ज आउट 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर्स. अँड दिस इज द अवोगॅड्रोज लॉ. याच्यावरती क्वेश्चन असतो स्टेट अँड एक्सप्लेन अवोगॅड्रोज लॉ, किंवा बऱ्याच वेळा गिव द स्टेटमेंट ऑफ अवोगॅड्रोज लॉ. सिम्पल स्टेटमेंट आहे, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हे स्टेटमेंट फार लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. टाइम लागणार आहे, नंबर ऑफ मोल्स मध्ये लागतात, कसे मॉलिक्युल्स चेंज होतात, ऍटम मॉलिक्युल कंपाऊंड आयन्स याच्यामध्ये कसे मॉलिक्युल्स चेंज होतात, सॉलिड असल्यावरती काय असतं, लिक्विड असल्यानंतर काय असतं, गॅसेस असल्यानंतर काय असतं, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हा लॉ महत्वाचा आहे, तुम्हाला कायम हा उपयोगी पडला. काय? अवोगॅड्रोज लॉ. तर याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा जो हे आहे आपला, पुढच्या लॉ कडे जायचं आपल्याला, तर पुढचा लॉ आहे डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी. आता डाल्टननं पण काय केलं, जो मग अशी आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये बघितलं होतं, जॉन डाल्टन्स, डाल्टननं पण काय ऍटमचं अस्तित्व सांगितलं होतं, आणि ऍटम आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काय अझम्पशन सांगितले, त्यालाच म्हणतात डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी. आणि परीक्षेत 2 मार्कला क्वेश्चन असतो, राईट अझम्पशन्स ऑफ डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी, मग एनी 4 स्टेटमेंट्स आर रिक्वायर्ड. कोणतीही 4 स्टेटमेंट द्यायची तुम्ही, काय अझम्पशन्स आहेत? तुम्हाला मॅटरची डेफिनेशन माहिती आहे, सुरुवातच आहे बा फर्स्ट मॅटर. मॅटर म्हणजे काय? द सबस्टन्स ऑक्युपाइंग स्पेस हॅव्हिंग ए मास इज कॉल्ड एज मॅटर. आता बा मॅटरपासून सुरुवात आहे, मॅटरची डेफिनेशन झाली. मॅटर इज मेड अप ऑफ टायनी इन अ डिस्ट्रक्टिबल इंडिव्हिज्युअल युनिट पार्टिकल कॉल्ड ॲटम्स.
म्हणजे मॅटर कशा म्हणतो टाइनी इनडिस्ट्रक्टिबल इनडिव्हिजिबल पार्टिकल्स कॉल्ड ॲज ॲटम. ह्याला काय म्हणतात ॲटम. ॲटम म्हणजे कश मॅटर कशाचं म्हणलं असतं म्हणजे सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स असेल कशापासून म्हणतो बा मॅटर मेड अप ऑफ टाइनी इनडिस्ट्रक्टिबल इनडिव्हिजिबल विजिबल पार्टिकल्स कॉल्ड ॲज ॲटम. हे फर्स्ट स्टेटमेंट झालं अझम्पशन. सेकंड अझम्पशन पहा, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. एलिमेंटचा असं स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला काय म्हणतात ॲटम. आता याच्यावरती पण क्वेश्चन असतो, विच ऑफ द फॉलोईंग इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट, किंवा विच ऑफ द फॉलोईंग इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. ऑब्जेक्टिव्ह याच्यावर विचारलं होतं. आता सेकंड पहा पुढचं काय, मॉलिक्युल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. कंपाऊंडचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला काय म्हणतात मॉलिक्युल, आणि जो एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला काय म्हणायचं असतं ऍटम. आता पहा ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट, म्हणजे एकाच ऍटमचे काय असतील, म्हणजे सेम एलिमेंटचे काय असतील ऍटम्स. ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव सेम साईज सेम मास अँड देअर प्रॉपर्टीज. ह्या काय असतात सेम असतात. बरोबर. नेक्स्ट अझम्पशन, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय कंपोजिशन ऑफ डिफरंट एलिमेंट. कोणतंही कंपाउंड फॉर्म होत असताना ते काय असतात लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचा काय करतात लॉज ला फॉलो करत असतात. कंपाऊंड्स आर फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. म्हणजे डिफरंट एलिमेंट्स काय होतात कंबाईन. तर ते कंबाईन होताना कसे कंबाईन होतात, ऍटम्स इन ए कंपाऊंड युनाइट इन स्मॉल होल नंबर रेशो. स्मॉल होल नंबर रेशो वन एज वन, वन एज टू, वन एज थ्री, टू एज वन, टू एज थ्री एक्सेट्रा. ह्याप्रमाणे कोणताही कंपाऊंड ज्याला फॉर्म होत असतं त्याच्यामधले ऍटम युनाइट होताना ते कसे असतात होल नंबर मध्ये असतात. आपण बघितलं लॉ कशामध्ये, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन मध्ये हा रेशो बघितला होता. ऍटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन केमिकल रिएक्शन. हे स्टेटमेंट तुम्हाला मी कशामध्ये सांगितलं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे काय, मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन ए केमिकल रिएक्शन. म्हणजेच ऍटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन केमिकल रिएक्शन. फक्त तेच काय होतं इथून दुसरीकडे होतं, म्हणजे एका सबस्टन्स पासून दुसऱ्या सबस्टन्स कडे ट्रान्सफर होतात. आता लास्ट पा, केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्व्स ओनली, केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं सेपरेशन कॉम्बिनेशन और रिअरेंजमेंट ऑफ इंटेगर नंबर मीन्स होल नंबर्स वन टू एक्सेट्रा, नॉट अ फ्रॅक्शन वन एज टू, टू एज फाईव्ह असे फ्रॅक्शन मध्ये असत ना. तर काय ऑफ ऍटम्स, म्हणजे कोणतीही केमिकल रिएक्शन होते त्याला काय होतं जर रिएक्टंट असेल तर रिएक्टंट काय होतात सेपरेट होतात आणि प्रोडक्ट होतं त्याला काय होतं कॉम्बिनेशन होतं किंवा रिअरेंजमेंट ऑफ काय होतं ऍटमची रिअरेंजमेंट. आणि रिअरेंजमेंट होताना काय लागतात त्याला होल नंबर कसे लागतात ऍटमचे लागतात फ्रॅक्शन मध्ये ना. हे काय झाले अझम्पशन्स ऑफ डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी. आणि हे अझम्पशन्स वरतीच काही डाल्टनची ऍटॉमिक थिअरी आहे. आणि या थिअरीच्या आधारे पुढे काय केले वेगवेगळ्या थिअरीज काय झाल्या डेव्हलप झाल्या. आता याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे पहा ऍटॉमिक अँड मॉलिक्युलर मास. आता एलिमेंट मध्ये काय असतात ऍटम्स असतात, प्रत्येक एलिमेंटला काय असतं ऍटॉमिक मास असतं. तर ऍटॉमिक मास कशाला म्हणायचं, ऍटॉमिक मासची डेफिनेशन काय आणि मॉलिक्युलर मास ह्या दोन्ही टर्म एकमेकांना. मॉलिक्युल कसा फॉर्म होता, जर टू ऑर मोअर ऍटम्स आर कंबाइन्स टुगेदर दॅट फॉर्म्स मॉलिक्युल. आणि त्या मॉलिक्युलचं जे मास असतं त्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युलर मास. आणि जो काय एलिमेंट असेल त्या एलिमेंटचं जे मास असतं त्याला आपण काय म्हणतो ऍटॉमिक मास. आता आपल्याला फर्स्ट डेफिनेशन याच्यामध्ये पाहायची होती ऍटॉमिक मास. ही ऍटॉमिक मासची डेफिनेशन आपल्याला पाहायची. द ऍटॉमिक मासेस आर एक्सप्रेस्ड इन ए एम यू. ऍटॉमिक मास कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं ए एम यू, म्हणजेच काय ऍटॉमिक मास युनिट. तर ऍटॉमिक मासची डेफिनेशन काय पण वन ए एम यू म्हणजेच काय वन ऍटॉमिक मास युनिट इज अ डिफाइन्ड एज ए मास एक्झॅक्टली इक्वल टू वन ट्वेल्थ ऑफ मास ऑफ वन कार्बन ट्वेल्व. दिस इज द डेफिनेशन ऑफ ऍटॉमिक मास. त्यालाच काय म्हणतो ए एम यू, म्हणजेच काय ए मास एक्झॅक्टली इक्वल टू वन ट्वेल्थ ऑफ द मास ऑफ वन कार्बन ट्वेल्व. हे स्टँडर्ड घ्यायचं असतो वन कार्बन ट्वेल्व घ्यायचा, कार्बन थर्टीन किंवा कार्बन इलेव्हन घ्यायचा. घेताना कार्बन काय घ्यायचा ट्वेल्व घ्यायचा.
letter on exact value of atomic mass unit in a gram was experimentally established. I think value kashi kaadila te pa 1 AM. 1 AM is equal to means 1 atomic mass unit is equal to ये definition है इसका 1/12 ठीक है 1/12 of the mass of carbon 12 into mass of carbon 12 अर्थात 1/12 कितना the mass of one carbon कितना है पा 1.99 into 10^-23 grams and here जर तुम्ही सॉल्व केलं तर आंसर येतो 1.66 into 10^-24 grams ने recently AMU has been replaced आता AMU म्हणत नाही तर काय म्हणत आता पा recently AMU म्हणजे atomic mass unit has been replaced by unified mass unit called as a dalton हेलस काय म्हणत आता dalton the symbol U or a D U means unified mass हेलस काय म्हणत आता unified mass आणि हे काय atomic mass च्या आपल्या definition आहे atomic mass म्हणजे काय असते a mass exactly equal to 1/12 of the mass of one carbon 12 and here apan kadle 1 AM is just the 1.66 into 10^-24 gram and here the recently AMU term kay kele replace kele kala kay mhanat unified mass unit mhanje sagar symbol kay called as kay dalton symbol kay U or D he kay jala atomic mass आता तसंच आपल्याला पुढे काय पाहिजे आहे मॉलिक्युलर मासचे डेफिनेशन आपल्याला पाहिजे सॉरी एवरेज ॲटॉमिक मास तर एवरेज ॲटॉमिक मास तर कशाला म्हणलं जातं एवरेज ॲटॉमिक मास एवरेज ॲटॉमिक मास ॲटॉमिक मास आपण बघितलं आता एवरेज ॲटॉमिक मास आता आयसोटोप्स असतात म्हणजे कार्बन 12 आणि कार्बन 13 कार्बनच आहे दोन मग दोन कार्बन असतील तर त्या दोन्हींचे ॲटॉमिक मास काय असतं वेगवेगळं असतं एवरेज ॲटॉमिक मास काढला जातो आता याच्यामध्ये पहिली टर्म येते आयसोटोप्स ज्या वेळेला काय असतो एकच एलिमेंट असतो पण त्याचे ॲटॉमिक नंबर काय असतात डिफरंट असतात बट मास नंबर काय असतात सेम असतात त्याला काय म्हणतात आयसोटोप्स आता इथे दिल्या पहा आयसोटोपची डेफिनेशन काय दिली आयसोटोप्स आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर It's called as isotopes. Atoms of same element. म्हणजे सेम एलिमेंट इथे बघा क्लोरीन क्लोरीन ह्या क्लोरीनचा काय पाहिजे सेम ऍटम दॅट हॅव डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणले वेगळी जरा डेफिनेशन दिले आपण आपल्या पुस्तकाप्रमाणे जर गेलो आपण आर ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर हा ॲटॉमिक नंबर आहे बघा 17 असा सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर त्याचा मास नंबर डिफरंट ऐक आणि या डेफिनेशन प्रमाणे आपण गेलो डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स याच्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत 18 प्रोटॉन्स सॉरी 18 न्यूट्रॉन्स इथे किती आहेत 20 न्यूट्रॉन्स ही डेफिनेशन थोडी वेगळी आहे अप्लाइड डेफिनेशन पण सिंपल डेफिनेशन याची काय असते द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट अ डिफरंट मास नंबर इज कॉल्ड एज आयसोटोप्स द क्लोरीन हॅज अ 2 आयसोटोप्स क्लोरीनची 2 आयसोटोप्स आहेत पा हे काय क्लोरीन 17 आणि याचं काय हे ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे ह्याला म्हणतात ॲटॉमिक मास पण म्हणलं जातं ॲटॉमिक नंबर आणि ह्यावरचा मास नंबर आता इथे या क्लोरीनचा हा ॲटॉमिक नंबर आहे हा काय मास नंबर हा दोन्हींचा ॲटॉमिक नंबर काय सेम आहे बट मास नंबर काय असतो डिफरंट असतो याला काय म्हणतात आयसोटोप्स तसेच कार्बन जर आपण घेतला कार्बन इथे काय कार्बन कार्बन 6 6 इथे येईल 12 आणि 13 ऑक्सिजन घेतला तर घेतलं तर काय येणार आहे 17 18 येईल नायट्रोजन घेतला तर 14 15 येतो असे वेगवेगळे काय असतात मग अशा वेळेला जर आपल्याला त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचं असेल तर त्याचं काय पर्सेंटेज घ्यायचं असतं म्हणजे एनव्हायरमेंटमध्ये हा क्लोरीन किती आहे आणि हा क्लोरीन किती आहे दोन्हींचं कॉम्बिनेशन करून मग त्या एलिमेंटचं काय ठरवलं जातं ॲटॉमिक मास काय ठरवलं जातं डिसाईड केलं जातं त्याला काय म्हणतात ॲव्हरेज ॲटॉमिक मास आता इथं पण आयसोटोपची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेलच आता हे दोन काय आहेत आयसोटोप्स आहेत क्लोरीनचे याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहेत 89 याच्यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत 17 या दोन्हींची ॲडिशन म्हणजे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्सची ॲडिशन म्हणजेच काय त्याचा मास नंबर
जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच त्याच्यामध्ये काय असतात प्रोटॉन्स असतात बाहेर प्रोटॉन्स. म्हणजे कोणताही इलेक्ट्रॉन घेतला तर त्याच्यामध्ये जेवढे काय असतील प्रोटॉन्स असतील तेवढेच काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणूनच काय असतो कोणता जरी ऍटम घेतला तर ऍटम हा काय असतो चार्ज लेस असतो, त्याच्यावरती कोणताही चार्ज असत नाही. कारण का प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, एकमेकाला काय होतात कॅन्सल होतात आणि कोणतेही एलिमेंट ऍटमवरती काय असत नाही चार्ज असतो. आता याचं जर आहे हा काय भेटला आपण क्लोरीन 1735 याचा अबंडन्स आहे 75% आणि याचं किती अबंडन्स 25%. मग आपल्याला क्लोरीनचं मास फाइंड आउट करताना कोणतं घ्यायचं ऍव्हरेज ऍटॉमिक मास घेताना याचा ऍटॉमिक मास किती घ्यायचं मग इथं 35 आहे आणि इथं काय 37 याच्या दोन्हीचे ऍडिशन केलं तर किती येईल मग 36 येईल. म्हणजे मेन घेतला तर 36 येईल पण तसं नाही तसं काय फाइंड आउट केलं जातो. द रिलेटिव्ह ऍटॉमिक मास ऑफ अन एलिमेंट इज द ऍव्हरेज व्हॅल्यू फॉर द आयसोटोप्स ऑफ द एलिमेंट. It takes into account the percentage abundance of the isotopes. Taipa, relative atomic mass. Kaisa find out kar dete. Ta yacha percentage kiti aahe 75%. The relative atomic mass is equal to 75%. Je environment madhe asnara universe madhe asnara yacha kay asnara aahe percentage ekda 75 into their mass. He mass kiti aahe 35 plus हा क्लोरीन आहे याचं किती आहे अबंडन्स किती आहे 25 इंटू देअर मास नंबर 37. ह्या दोन्हींचा काय मल्टिप्लिकेशन केलं परत याचं मल्टिप्लिकेशन करायचं या दोन्हींची ऍडिशन केली तर याचं किती येतं 35.5 आणि मग आपण म्हणतो याचं मास किती आहे ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इज 35.5. हे कशावरून कळलं जातं त्याचं अबंडन्स म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं पर्सेंटेज किती आहे त्याच्यावरून त्याचं काय कळलं होतं ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणतो. आणि या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक दोन मार्कला विचारलं जातं. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हेलियम, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ बोरॉन, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ह्या पद्धतीने काय केलं जातं त्याचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय करतात फाइंड आउट करतात. हे काय झालं तुमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये मोलिक्युलर मास. आता मोलिक्युल म्हणजे काय होतं ज्या वेळेला एलिमेंट्स काय होतात कंबाईन्स होतात आणि कंबाईन झाले की काय होतं त्याचा एक मॉलिक्युल फॉर्म होतो आणि त्या सगळ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन म्हणजेच त्याचं काय होतं मॉलिक्युलर मास. आता इथं पहा मॉलिक्युलर मासची डेफिनेशन दिलेलीच आहे. मॉलिक्युलर मास द मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस of the atoms of an element which constitute the molecule. Molecular mass of a substance is the sum of average atomic masses of the element of an element which constitute the molecules. Which constitute the molecule H2O yatla H2O kala molecule H constituent particle kon tele hydrogen ani ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासची ऍडिशन ऍटॉमिक मासची ऍडिशन म्हणजेच काय होतं त्याचं मॉलिक्युलर मास. म्हणून पहा मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटिव्ह टू द मास ऑफ वन कार्बन 12 ऍटम. इट इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट by the number of its compound and adding them together. For example, the molecular mass kase calculate kela jate pa. For example, the molecular masses of carbon dioxide CO2 cha apla kay karaycha hai molecular mass find out karaycha. Tar itha pa carbon cha ekach atom hai oxygen che kiti hai 2 hai. The mhanje kay is equal to the molecular mass of carbon is equal to वन ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस टू काय हे ऑक्सिजन आहेत म्हणून 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. तर कार्बनचं ॲटॉमिक मास किती आहे 12 युमध्ये दिलेलं आहे पहा 1 × 12 तर इथं ऑक्सिजन किती आहे 2 आणि 2 × ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16 म्हणजे 2 × 16 म्हणजे 12 + 32 इज इक्वल टू किती आलं 44. Some more examples for calculation of molar mass H2O. So, get a lot of it. It is H2O.
हाइड्रोजन से एटॉमिक मास कितने हुआ ना, ऑक्सीजन से कितने 16, जो 2 into 1 plus 16 is equal to 18, 18 है क्या लो मॉलिक्युलर मास को ना साला वापस अतः इधर क्लोरोबेंजीन दिले गए C6H5Cl अतः इधर कार्बन कितने 6 कार्बन से एटॉमिक मास कितने 12 6 into 12 6 into 12 दिले लाए पा इतना अपने ना 6 into 12 plus का हाइड्रोजन कितने 5 जैसे एटम मास कितने 1 जो 5 into 1 प्लस क्लोरीन कितने सिंगल क्लोरीन मींस 35.5 इज इक्वल टू जे एडिशन कितने 72 प्लस 5 प्लस 35.5 तो एडिशन के लिए कितनी 112.5 यू जिसका यूनिफाइड मास है जो क्लोरोबेंजीन से क्या ना है मॉलिक्युलर मास तो H2SO4 है चमत्कार है दोन हाइड्रोजन है वन सल्फर है एंड फोर ऑक्सीजन है उनका है 2 into 1 प्लस सल्फर से एटॉमिक मास कितना है 32 प्लस ऑक्सीजन से कितना है 16 तो ऑक्सीजन कितना है 4 मुझे 4 into 16 ये कितना है 98 ग्राम चला क्या बनता है मॉलिक्युलर मास जो कौन सा है इसे क्या मॉलिक्युलर है हाँ वाटर सा मॉलिक्युलर है CO2 मॉलिक्युलर है क्या है क्लोरोबेंजीन है सल्फर अच्छा मध्य असर है एलिमेंट त्या एलिमेंट में कैसी काय करायची असणाऱ्या एटॉमिक मासची काय करायची एडिशन करा एडिशन केली की जे तुम्हाला मास मिळते का असतं त्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास ठीक आहे मॉलिक्युलर मास सिंपल टर्म आहे आता नेक्स्ट पॉइंट आहे पाहत आहे द फॉर्म्युला मास आता फॉर्म्युला म्हणजे काय असतं फॉर्म्युला मास कोणता H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आला H2SO4 हाइड्रोक्लोरिक एसिड का फॉर्मूला क्या है तो HCl वाटर का क्या है H2O कॉपर सल्फेट का क्या है CuSO4 ये फॉर्मूला मास का द फॉर्मूला मास ऑफ ए सब्सटेंस इज द सम ऑफ एटॉमिक मासेस ऑफ द एटम्स प्रेजेंट इन द फॉर्मूला म्हणजे त्या एलिमेंटचा कोणताही फॉर्मूला असेल त्या फॉर्मूला मध्ये काय असतं सम ऑफ एटॉमिक मास म्हणजे मॉलिक्युलर मास असतो त्याच पद्धतीचे हे असतं The formula mass of a substance is the sum of atomic masses of the atoms present in the formula. त्या कोणत्याही कंपाऊंडचा काय फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युला म्हणजे एलिमेंट असणार आहे त्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास म्हणजे काय तर त्याचा फॉर्म्युला मास फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl दिलाय पाहिजे दुसरे कॉपर नायट्रेट दिलेलं आहे द फॉर्म्युला मास ऑफ NaCl एवरेज ऍटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस एवरेज ऍटॉमिक मास ऑफ सोडियम से एटॉमिक मास कितना है 23 क्लोरीन से कितना है 35.2 उन या दोनों की एडिशन के अंदर कितनी 58.5 ही कहना सोडियम क्लोराइड से कहना एटॉमिक मास अतः फॉर्मूला मास ऑफ कॉपर नाइट्रेट तो कॉपर नाइट्रेट मध्ये काय होतं बघा कॉपर आहे तो NO3 ट्वाइस हा ब्रैकेट ला काय केले ट्वाइस ने मल्टीप्लाई केले म्हणजे नायट्रोजन ला पण 2 ने मल्टीप्लाई करायचं आणि ऑक्सिजन ला पण 2 ने मल्टीप्लाई करायचं फॉर्मूला मास कसं फॉर्म होतं बघा एवरेज मास ऑफ कॉपर एवरेज एटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस तो नाइट्रोजन तो सिंगल दिस नसेल पण ह्या ब्रैकेट च्या बाहेर ती 2 ने मल्टीप्लाई किया 2 ने नाइट्रोजन ला मल्टीप्लाई किया म्हणजे 2 इनटू एवरेज एटॉमिक मास ऑफ नाइट्रोजन प्लस एवरेज एटॉमिक मास ऑफ 3 ऑक्सिजन आता 3 म्हणजे येणार आहे परत 6 येणार आहे पण हा काय इथं 3 म्हणजे 3 इनटू इथं खाली दिलं असेल पण इथे देता काय केलं 63.5 म्हणजे तुम्हाला हे दिलेलं आहे पहा आणि इथं डायरेक्ट काय केलंय 2 ना मल्टीप्लाय केलंय कशाला नायट्रोजन ला पण केलं नायट्रोजन तर ब्रॅकेट मध्ये घेतलंय पहा 15 प्लस 3 म्हणजे 3 हे आलं 3 इंटू 16 या सगळ्या टर्मला काय केलंय परत 2 ना मल्टीप्लाय केलं आणि त्याची जी ऍडिशन आली ती केली 187.5 हा काय झालं तुमचं फॉर्म्युला मास तर आता या पाचचा आपण काय बऱ्याच टर्म पाहिल्या पण सुरुवात आपण केली होती अवोगॅड्रोज नंबर तर अवोगॅड्रोज नंबर मध्ये काय होतं पण पाटी मग अवोगॅड्रोज अवोगॅड्रोज मध्ये काय आहे सिंपल डेफिनेशन आहे अवोगॅड्रोज ची इक्वल वॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर दिस इज कॉल्ड एज अवोगॅड्रोज लॉ अवोगॅड्रोज लॉ अवोगॅड्रोज लॉ नंतर आपण काय बघितलं होतं डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी डाल्टन्स जी ऍटॉमिक थिअरी काय केली डेव्हलप केली त्याची वेगळे अझम्पशन्स बघितली ते काय हे ब्ल्यू कलरचे दिसत आहेत पहा
ही सगळी तुमच्या पुस्तकात दिलेली अझम्पशन्स आहेत आणि त्याला काही सपोर्टेड परत दिले आहेत का. मॅटर इज मेड बाय टायनी इनडिस्ट्रक्टिबल इंडिव्हिज्युअल युनिट पार्टिकल्स कॉल्ड एज ॲटम्स. मॉलिक्युल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल कंपाउंड. कंपाउंड्स आर फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन केमिकल रिएक्शन. सपोर्टेड. दीज आर दी अझम्पशन्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. देन नेक्स्ट पॉईंट आपण बघितला ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मास. ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं ते बघितलं. ॲटॉमिक मास कशामध्ये मोजलं जातं AMU म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट. आणि याची डेफिनेशन काय. मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 carbon 12 ॲटम. आणि कसं कॅल्क्युलेट केलंय दिलं आणि AMU काय केलंय रिप्लेस केलंय युन किंवा त्याला DM म्हटलं जातं युनिफाईड मास म्हणजे हे काय झालं ॲटॉमिक मास. आता पुढची टर्म होती आपली ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर आयसोटोप्स. आयसोटोप्स कशाला म्हणतात. द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट मास नंबर. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड ॲज आयसोटोप्स. मी तर क्लोरीनचे दोन आयसोटोप्स घेतलेले आहेत आणि या आयसोटोप्स वरून काय केलं जातं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय केलं जातं हे फाइंड आउट केलं जातं. ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण क्लोरीनचं कॅल्क्युलेट केलं की त्याला ते 35.5 आले. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मासची डेफिनेशन बघितली. वेगवेगळ्या सब्स्टन्सची आपण कशी मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो हे पाहिलं. पण मॉलिक्युलर मासचे डेफिनेशन आहे कोणत्याही मॉलिक्युलसला कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्यानंतर वॉटर घेतलं आहे क्लोरोबेंजिन घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपलं सल्फ्युरिक ऍसिड आहे. हे सगळे काय आहेत मॉलिक्युल आहेत. ह्याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंट आहेत त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची काय करायची ॲडिशन करायची म्हणजे जे मास मिळतं त्याला आपण काय म्हणतो मोलर मास. आणि मॉलिक्युलर मासची इथं डेफिनेशन दिले पहा. मॉलिक्युलर मास ऑफ ए सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटिव्ह टू द मास ऑफ 1 carbon 12 atom. ही काय आली त्याची डेफिनेशन आहे. त्याच्यावर आपण हे काय करणार मॉलिक्युलर मास. तर मॉलिक्युलर मास मध्ये आपल्याला बघायचं तर फॉर्म्युला मास हा आहे. फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास कशाला म्हणतात. हा द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl अँड कॉपर नायट्रेट. आणि आपण कसं येतं ते बघितलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण या तासाला पाहिल्या आणि आता इथं आपण काय करूया थांबतोय. ओके थँक्यू.